सुट्टीचा आणि खाण्याचा दिवस असल्यामुळे मुरुडमधील फिश मार्केटला, मच्छी मार्केटला फिश खरेदीसाठी आलो आहे. पाहूया काय मिळते. शहराचं फिश मार्केट, मच्छी मार्केट हे अक्षरशः समुद्रकिनाऱ्याला लागूनच आहे. त्यामुळे मच्छी खरेदी करताना, फिश खरेदी करताना समुद्रकिनाऱ्याचाही मस्त आस्वाद घेता येतो. आणि हे मार्केट साधारणपणे सर्वात ताजी आणि फ्रेश मासे मिळण्याचं ठिकाण म्हणून सुप्रसिद्ध आहे. याच मार्केटमध्ये आम्ही चप्पल नावाचा मासा बघितला. आपल्या साधारणपणे स्लीपर सारखा आकार असलेला हा मासा. सर्वप्रथम आम्ही पूर्ण फिश मार्केटमध्ये काय काय व्हरायटीचे मासे आहेत हे पाहण्यासाठी संपूर्ण फिश मार्केटला एक फेरी मारली. यामध्ये आज अवेलेबल असलेले मासे आम्हास पाहण्यास मिळाले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आम्हाला शक्यतो पॉम्पलेट हवा होता, त्याच्यामुळे आम्ही त्याच्याच मागे लागलो. मध्ये सहज जरी नजर टाकली तरी विविध रंगाचे, आकाराचे आणि चवीचे विविध मासे आपणास पाहाव्यास मिळतात. आणि इथे सर्व मासे फ्रेश असतात ही या माशाची गॅरंटी किंवा या मार्केटची गॅरंटीच आहे. मार्केटमध्ये विकण्यास उपलब्ध असलेल्या दोन माशांनी मात्र कुतूहल जागृत केलं. तवर किंवा सुरमई या नावाने ओळखले जातात, पण हे मेल फिमेल होते का आणि यातला तवर कुठला आणि सुरमई कुठला याबाबत थोडीशी घासाघाशी झालीच. पण एक अप्रतिम मासा पाहण्यात आला. याच्या अंगावरचे स्पॉट हे दोन्ही सारखे मासे जरी असतील तरी यांच्या अंगावरचे स्पॉट मात्र थोड्या प्रमाणात वेगळेच होते. या फिश मार्केटमध्ये बराच वेळ गेला आणि आम्ही ज्याच्यासाठी आलेलो ते लांबच राहिलं आणि आमचं शोधकार्य सुरू झालं. मग मात्र आम्ही आमच्या खाणंपिण्याचे सोय करणाऱ्या परत एकदा पॉपलेट माशाकडे वळलो. म्हणून एवढे 700 रुपये दिले तुला. जोडी मनासारखी पॉम्पलेट माशाची खरेदी करताना थोडी घासाघीस करावी लागली, पण ताजे फ्रेश मासे मिळाल्याचं एक प्रकारे समाधान होतं. असेच ताजे आणि फ्रेश मासे जर हवे असतील तर पुन्हा एकदा या मार्केटला भेट द्यायचीच.